आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महत्वाची औषधं नाहीत, दुपारनंतर एक डॉक्टरच नसतात, जिल्हा परिषद सदस्यांचं दुर्लक्ष, नगराध्यक्षांना पाहायला वेळ नाही. जयसिंगपूर शहरात कोल्हापूर जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, येथे सध्या एक महत्वाचा डॉक्टरच नाहीत. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना फायद्याचं ठरावं यासाठी सुरू झालं खरं, पण त्याचा फायदा ग्रामीण भागापेक्षा जयसिंगपूर शहराला अधिक झाला. नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या दुर्लक्षामुळे दवाखाना आजारी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे आणि कुत्रं चावल्यानंतर जी लस लागते ती दोन प्रकारची लागते आणि दुसऱ्या प्रकारची महत्वाची लस येथे उपलब्ध नाही. जयसिंगपुरात खनिज झोपडपट्टी ही संख्या मोठी आहे, त्यामुळे या औषधांची गरज खूप भासते आणि तीच इथे नाही. नगराध्यक्ष डॉक्टर आणि शहरातील दवाखाना आजारी असं सध्या म्हणावं लागत आहे. या दवाखान्यात 22 कर्मचारी आहेत. सकाळी 9 ते 1 ओपीडी चालते. पीएस पाखरे हे वैद्यकीय अधिकारी नियंत्रण करतात, मात्र येथे डॉक्टर दिलीप चौगुले यांची बदली झाली आणि त्यानंतर येथे डॉक्टरच नाहीत, याचा परिणाम सध्या येथे जाणवत आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.